करने के बाद ना घंटी बजा देना, ताकि मैं जब भी कोई नया वीडियो अपलोड करूं तो तुम्हारी फोन की भी घंटी बजे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला प्राध्यापक हार्दिक सर। हे पहा, नुकतच एक ब्रेकिंग न्यूज म्हणता येईल, राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर करण्यात आलेलं आहे। आणि हे जे पत्र हे जनसंपर्क कक्ष मुख्यमंत्री सचिवालय यांच्याकडून आलेले हे प्रत आहे। पहा, राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झाले। मुंबई दिनांक 12, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या खाते वाटपास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली आहे। आणि ते खाते वाटप हे पुढील प्रमाणे, पहा, मंत्री महोदयांची नावं आणि खात्यांची नावं आहेत। आज 7 मंत्रिमंडळांचा विस्तार झालेला आहे, ते आपण तुमच्यासमोर पाहूया। श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा त्यांचे भाग यांच्याकडे राहतील। आणि पहा, मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे कोणतंही मंत्रीपद घेतलेलं नाही, याचं कारण काय, मुख्यमंत्र्यांना संसदीय अनुभव वगैरे त्या काही गोष्टी असू शकतात, परंतु त्यांच्याकडे स्वतःचं सध्या तरी कोणतं पद नाही। आता जे पद शिल्लक राहील ते त्यांच्याकडे जातील। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आणि 2 नंबरचं जे अतिशय महत्त्वाचं पद आहे का, जे आपल्या गृहविभाग हे पद, ते गृहविभाग हे पद विधानसभेचे शिवसेनेचे नेते एकनाथ संभाजी शिंदे यांच्याकडे ते गृहमंत्री हे पद गेलेलं आहे। त्याचबरोबर नगरविकास, वने, पर्यावरण मंत्री, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, मृद व जलसंधारण मंत्री, पर्यटन मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि संसदीय कार्य अतिशय महत्त्वाची पदं आहेत का, जे एकनाथ शिंदे साहेबांकडे गेलेले आहेत। त्यानंतर पुढचे जे राष्ट्रवादी काँग्रेस मराठीचे श्री छगन चंद्रकांत भुजबळ, जे आपले भुजबळ साहेब, त्यांच्याकडे ग्रामविकास मंत्री, जलसंपदा व लाभशत्रू विकास, सामाजिक न्यायमंत्री, आता हे एक लक्षात ठेवा, सामाजिक न्यायमंत्री आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री, हे 2 महत्त्वाचे पद छगन भुजबळ यांच्याकडे गेलेले आहेत। त्यानंतर श्री विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात संगमनेर यांच्याकडे, पहा, थोरात साहेबांकडे महसूल मंत्री, अतिशय महत्त्वाचं हे पद, अर्थमंत्रीसोबतच महत्त्वाचं पद महसूल मंत्री, हे जे पद आहे हे बाळासाहेब थोरात साहेबांकडे गेलेले। ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा असन, वैद्यकीय शिक्षण असन, शालेय शिक्षण असन, पशुसंवर्धन असन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय असेल, असे अतिशय महत्त्वाचे पद हे बाळासाहेब थोरात साहेबांकडे गेलेले आहेत। याच्याही पूर्वी थोरात साहेब एकदा महसूल मंत्री होते, पशुसंवर्धन असन, शालेय शिक्षण मंत्री वगैरे पण याच्या तिथे होते। पुढं शिवसेनेचे श्री सुभाष राजाराम देसाई साहेब उद्योगमंत्री व खनिकर्म मंत्री, क्रीडा व युवक कल्याण मंत्री, सांस्कृतिक कार्य मंत्री, भूकंप पुनर्वसन, राष्ट्रशिष्टाचार, परिवहन, अतिशय महत्त्वाची पदं जी आहेत हे शिवसेनेकडे गेलेले आहेत। त्यानंतरचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे श्री जयंत राजाराम पाटील यांच्याकडे, पहा, वित्त आणि नियोजन, तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर, वित्त आणि नियोजन वित्तमंत्री, म्हणजे आपले महाराष्ट्र राज्याचे नवे अर्थमंत्री कोण असणार आहेत, ते म्हणजे जयंतराव पाटील। वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, कामगार, अल्पसंख्याक विकास, असे अतिशय महत्त्वाचे पद यांच्याकडे गेलेले आहेत। आणि शेवटचे डॉक्टर नितीन काशीनाथ राऊत, डॉक्टर नितीन राऊत यांच्याकडे पण अतिशय महत्त्वाचे, का ज्या मंत्री महोदयांनी मुख्यमंत्र्यांसोबत शपथविधी घेतला होता, शपथ पार पाडली होती, त्यांनाच मंत्रीपदे जाहीर करण्यात आलेले आहे। बाकीचा विस्तार 2-4 दिवसात करण्यात येईल। डॉक्टर नितीन काशीनाथ राऊत सार्वजनिक बांधकाम मंत्री, आदिवासी विकास, सर्वात महत्त्वाचं लक्ष ठेवायचं म्हणजे आदिवासी विकास मंत्री कोण, तर डॉक्टर नितीन राऊत, महिला व बालविकास मंत्री, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग, असे अनेक प्रकारचे सर्व मंत्रिपदं हे वाटप झालेले, महत्त्वाचे मंत्रिपदं जे आहेत, महत्त्वाचे जे टॉपचे मंत्री पदं आहेत किंवा जे पदं आहेत त्यांचं वाटप झालेलं आहे, आणि ही बातमी नुकतीच आलेली आहे। तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, असंच नवीन अपडेट पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आपला पोलीस भरती गुरु चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांपर्यंत शेअर करा, सर्वांपर्यंत माहिती गेली पाहिजे, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। येऊया परत काही नवीन अपडेट घेऊन तुमच्यासाठी दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।